स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, माय लेकराच्या नात्यातलं हे प्रेम व्यक्त करणारं वाक्य. प्राणी मग तो कोणताही असो, आई ही आई असते. मग ती अगदी हिंस्र श्वापद समजल्या जाणाऱ्या बिबट्या जमातीतले का असेना. पाहूया नाशिकमधल्या अशाच एका माय लेकराची गोष्ट. हे आहे नांदगाव सदो गावाचं शिवार. शकंभरी देवीच्या मंदिरामागे असलेल्या शेतात ही झोपडी आहे. या झोपडीत असलेली ही बिबट्याची चार पिलं एका मादीनं अवघ्या 5 दिवसांपूर्वी या पिलांना या झोपडीत जन्म दिला. आणि पाहता पाहता लागून असलेल्या जंगलात ती निघून गेली. मात्र बिबट्या मादीचा वावर या भागात सुरूच होता. मधूनच तिचा येणारा आवाज स्थानिकांना धडकी भरवत होता. नाशिक जिल्ह्यामध्ये जंगल सदृश बाग हा प्रचंड मोठा आहे आणि जवळपास गेल्या 20 दिवसात आतापर्यंत 14 बिबट्यांना वनविभागाला जेरबंद करण्यात यश जरी मिळालं असलं तरी आता हे मोठं आव्हान आहे. कारण या 4 पिलांच्या बिबट्या मादीनं या सगळ्याच भागामध्ये एक वेगळ्याच प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. पिंजरा जरी आणला असला तरी लावला मात्र अजूनही नाहीये. आई ती आईच ना. कधी रात्री तर कधी भर दिवसा ही मादी थेट या झोपडीत येते. अजूनही डोळे न उघडलेल्या पिलांना दूध पाजते, त्यांच्याशी खेळते आणि पुन्हा जंगलात निघून जाते. वनविभागानं तब्बल 3 किलोमीटरपर्यंतचा भाग सील केलाय. कारण ही मादी पिलांसाठी आक्रमक होऊ शकते. कारण चर्चा आहे ती पिलांच्या रक्षणासाठी एरजाऱ्या घालणाऱ्या या वाघिणीची. निसर्गाचं वरदान लाभलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक जंगलं जागोजागी आहेत आणि बिबट्यासारख्या हिंस्र श्वापदाचा अधिवास सुद्धा या जंगलांमध्ये आहे. आता तर बिबट्या जंगल सोडून नागरी वस्तीत सुद्धा येत असल्यामुळं दहशत ही कायमच आहे. आपल्या 4 पिल्लांना वाचवण्यासाठी, त्यांचा जीव वाचवण्यासाठी म्हणून घिरट्या मारत असलेली बिबट्या मादी ही कहाणी कितीही करून असली तरी हीच आक्रमक झाली तर ही कोणाचा जीव सुद्धा घेऊ शकते याची जाणीव ही सगळ्यांना असणं आवश्यक आहे. आणि हेच मोठं आव्हान आहे वनविभागासमोर. व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, इगतपुरी, नाशिक.